नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 8वी विषय विज्ञान यावर आधारित कृती पत्रिका क्रमांक 23 ही थोडक्यात समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृती पत्रिकेशी संबंधित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवून घेणार आहोत. मग आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर चुंबकत्व म्हणजे काय, चुंबकीय बलरेषा, त्या बलरेषांचे गुणधर्म किंवा चुंबकाचे गुणधर्म याविषयी आपण थोडक्यात पाहणार आहोत. मग आता चुंबक कसं तयार होतं, तर वेगवेगळ्या घटकांपासून किंवा संमिश्रांपासून चुंबक बनत असतं. जसं लोह, कोबाल्ट व निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक बनत असतं. मग चुंबकत्व हा चुंबकाचा काय आहे, गुणधर्म आहे. मग विशिष्ट प्रकारच्या घटकांना चुंबक आपल्याकडे खेचत असतो त्याला चुंबकत्व म्हटलं जातं. मग अजून कोणत्या प्रकारचे चुंबक आहे, तर निपरम्याग हा सुद्धा चुंबकाचा एक प्रकार आहे. मग हा कोणापासून बनलेला आहे, तर लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम यांच्या संमिश्रापासून निपरम्याग चुंबक बनवतात. मग हे वेगवेगळ्या यंत्रांमध्ये या निपरम्याग चुंबकाचा वापर केला जातो. तसेच अल्निको नावाचं जे काही चुंबक आहे हे ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांच्यापासून किंवा या संमिश्रांपासून हे चुंबक तयार झालेलं असतं. याचासुद्धा कारखान्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण करण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धतींचा वापर केला जातो. एक म्हणजे एकस्पर्शी पद्धत आणि दुसरी म्हणजे द्विस्पर्शी पद्धत. आता यामध्ये काय केलं जातं की एक लोखंडी किंवा पोलादी पट्टी घेतली जाते आणि ती एक पट्टी त्या चुंबकावरती काय केली जाते, घासली जाते खूप वेळेस, म्हणजे 15 ते 20 वेळेस तिला घासल्यानंतर त्या पोलादी पट्टीमध्ये चुंबकाचे काही गुणधर्म येत असतात, परंतु किंवा चुंबकत्व तयार होत असतं. आणि हे फार थोड्या वेळापुरतं आपल्याला बघायला मिळतं त्या पट्टीवरती. मग ही एक स्पर्शी पद्धत झाली, कारण त्या ठिकाणी एकच पोलादी पट्टी आपण घासत असतो, म्हणजे चुंबकावरती एकच पोलादी पट्टी घासत असल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी त्या पट्टीवरती चुंबकत्व येतं आणि मग त्यातून एखाद्या वस्तूला ती पट्टी चिटकत असते. मग एक स्पर्शी पद्धत म्हणून म्हटलं जातं, कारण एकच पट्टी वापरतात. द्विस्पर्शी पद्धतीमध्ये काय होतं की दोन पोलादी पट्ट्या वापरल्या जातात आणि त्या दोन पोलादी पट्ट्या चुंबकाच्या दोन्ही बाजूने काय केल्या जातात, घासल्या जातात. आणि त्यानंतरून त्या 15 ते 20 वेळेस घासल्यानंतर पुन्हा त्या पट्ट्यांवरती चुंबकत्व निर्माण होतं. आणि हे मात्र पहिल्या एकस्पर्शी पद्धतीपेक्षा थोड्या जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळतं त्या पट्ट्यांवरती. मग ही झाली चुंबक द्विस्पर्शी पद्धत. आता बघा, पृथ्वी हा एक चुंबकाचा मोठा गोल आहे असं अनुमान विल्यम गिल्बर्ट्स यांनी लावलेलं आहे. कारण की जसं आपण पाहिलं की चुंबक नेहमी उत्तर दक्षिण ध्रुवात काय असतं, स्थिर असतं, हे आपल्याला माहिती आहे. मग विल्यम गिल्बर्ट्स यांनी काय अंदाज बांधला, तर की चुंबकाचा जो काही दक्षिण ध्रुव आहे तो दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या नैसर्गिक उत्तर ध्रुवापाशी आहे आणि चुंबकाचा जो उत्तर ध्रुव आहे तो पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवापाशी असला पाहिजे असं त्यांनी एक अंदाज बांधलेला होता. आणि त्यामुळे चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेला काय जाणवतं, आपल्याला स्थिर जाणवत असतं. कारण की जो उत्तर ध्रुव आहे चुंबकाचा त्याच्यापाशी भौगोलिकदृष्ट्या पृथ्वीचा दक्षिण ध्रुव असावा आणि जो दक्षिण ध्रुव आहे चुंबकाचा त्याच्या ठिकाणी पृथ्वीचा भौगोलिकदृष्ट्या उत्तर ध्रुव असावा असा त्यांनी अंदाज बांधला. त्यामुळे चुंबक उत्तर दक्षिण दिशेला स्थिर असतं असं विल्यम गिल्बर्ट्स यांनी त्यांच्या संशोधनातून अंदाज बांधलेला होता. आता मायकल फॅरेडे यांनी काय केलं की लोहचुंबक व लोहकीस यांच्यावर प्रयोग करून त्याच्या सहाय्याने चुंबकीय बलरेषा ही संकल्पना स्पष्ट केली. मग चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषांवरून समजत असते. जसं या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की ह्या ज्या काही रेषा आहेत, तर या रेषांना आपल्याला चुंबकीय बलरेषा म्हणायचं आहे. मग या बलरेषांवरनं आपल्याला काय समजत असतं, चुंबकाच्या क्षेत्राची तीव्रता समजत असतील. मग ज्या ठिकाणी जास्त बलरेषा असतील त्या ठिकाणी जास्त चुंबकीय क्षेत्राची तीव्रता असते, ज्या ठिकाणी बलरेषा कमी प्रमाणात निर्माण होतात किंवा कमी असतील त्या ठिकाणी कमी चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं असतं, हे मायकल फॅरेडे यांनी त्यांच्या संशोधनातून शोधून काढलं. मग चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीच छेदत नाही, जसं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत की त्या
वक्राकार फिरताय परंतु त्या एकमेकांना स्पर्श करत नाही किंवा एकमेकांना छेदत नसतात. चुंबकीय बलरेषा या नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असतात, म्हणजे या प्रकारे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे त्या जाताना त्यांचा मार्ग ठरलेला असतो. चुंबकीय क्षेत्र हे पुठ्ठा, पाणी, काच इत्यादी पदार्थांपासून आरपार जाऊ शकते. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चुंबकीय क्षेत्र जे आहे ते पुठ्ठा, पाणी, काच या पदार्थातून आरपार जातं. जसं आपण एखादं चुंबक घेतलं आणि ते चुंबक घेतल्यानंतर आपण एखाद्या लोखंडी पट्टीला चिटकवण्याआधी त्या चुंबकाच्या मधोमध जर आपण एखादा पुठ्ठा ठेवला तरीसुद्धा ते चुंबक त्या पुठ्ठ्यासोबत काय होतं, त्या पट्टीला चिटकत असतं. कारण की जे काही चुंबकाचं क्षेत्र आहे ते पुठ्ठ्यामधनं, काचेमधनं किंवा पाण्यामधनं आरपार जाऊ शकतं, म्हणून ते त्या ठिकाणी चिटकत असतं. मात्र असे होताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होत जाते. मग पुठ्ठ्यामध्ये आल्यामुळे किंवा काचमध्ये आल्यामुळे किंवा पाणीमध्ये आल्यामुळे काय होणार आहे, तर त्या ठिकाणी जे काही चुंबकाचं क्षेत्र आहे किंवा जी काही तीव्रता आहे ती काय होणार असते, कमी होत असते मध्ये माध्यम आल्यामुळे. मग अशा पद्धतीने या आकृतीच्या मदतीने आपण काय समजून घेतलं, तर चुंबकाच्या बलरेषा समजून घेतल्या. आणि या बलरेषा काय दाखवत असतात, चुंबकाच्या जी काही तीव्रता असते ती तीव्रता या बलरेषांच्या माध्यमातून दाखवली जात असते. या बलरेषा ज्या असतात चुंबकाच्या त्या एकमेकांना कधीही छेदत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि बलरेषा नेहमी उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गक्रमण किंवा वहन करत असता हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात बलरेषा असतील त्या ठिकाणी काय असते, चुंबकाची तीव्रता जास्त असते. ज्या ठिकाणी बलरेषा विरल होतात किंवा कमी असतात त्या ठिकाणी चुंबकाचं जे काही तीव्रता आहे ती आपल्याला कमी बघायला मिळते. तर अशा पद्धतीने चुंबकाची जी तीव्रता आहे ती बलरेषांनी दाखवली जाते, हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण चुंबक काय आहे किंवा चुंबकत्व काय आहे, चुंबकाचे गुणधर्म किंवा ज्या चुंबकीय बलरेषा आहेत त्या बलरेषांचं काम, हे सगळं आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मग आता यावर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण सोडवायला सुरुवात करूया. मग पहिला प्रश्न बघा दिलेला आहे, एक पुठ्ठा घेऊन त्यावर मधोमध एक चुंबक पट्टी ठेवान, त्या पट्टी चुंबकाभोवती थोडा लोहकीस पसरवून पुठ्ठ्याला सावकाश टिचकी मारल तर लोहकिसाची एक विशिष्ट रचना तयार झालेली दिसेल, ही रचना आकृतीच्या साह्याने दर्शवा. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जेव्हा तुम्ही लोहकीस या चुंबक पट्टीच्या बाजूला ठेवणार आहात आणि टिचकी मारल्यानंतर पुठ्ठ्याभोवती तुम्हाला यासारख्या चुंबकीय बलरेषा बघायला मिळेल, यासारखा आकार तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण की चुंबकाभोवती काय असतात, चुंबकीय रेषा असतात किंवा बलरेषा असतात. आणि त्या बलरेषा जेवढ्या परिसरात पसरलेल्या असतील तेवढ्या परिसरामध्ये तो लोखंडाचा किस काय होणार आहे, पसरलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे या प्रकारची आकृती तुम्हाला टिचकी मारल्यानंतर चुंबकाच्या भोवती बघायला मिळणार आहे. कारण की चुंबकाच्या भोवती चुंबकीय बल आणि त्याच्या बलरेषा त्याचं प्रमाण तुम्हाला सहज बघायला मिळू शकतं. हे तुम्ही स्वतः केल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, तुम्हाला एक धातूचा तुकडा दिला आहे, तो तुकडा चुंबक आहे की नाही ते कसं ओळखाल. मग चुंबकाचा गुणधर्म आपण बघितला की चुंबकामध्ये चुंबकत्व हा गुणधर्म असतो, म्हणजेच एखाद्या धातूला तो काय करत असतो, आकर्षित करत असतो, त्यावरून तो पदार्थ चुंबक आहे की नाही किंवा ते आपण ठरवत असतो. कारण चुंबक काय करत असतो, त्याच्या चुंबकत्व गुणधर्मामुळे चिटकत असतो. मग धातूचा तुकडा चिटकतो की नाही ते आपल्याला जर तो चिटकला तर मग तो तुकडा काय आहे, चुंबक आहे असं आपण समजूया. जर चिटकला नाही तर तो चुंबक नाही आहे हे आपण सहज समजू शकतो या कृतीवरनं. आता तिसरा प्रश्न बघा, या ठिकाणी सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून चुंबकत्व निर्माण करण्याची पद्धत ओळखायची आहे, तर ही एक स्पर्शी पद्धत आहे. आपण बघितलं की एक चुंबक घ्यायचं आहे आपल्याला आणि एक लोखंडी किंवा पट्टी घ्यायची आहे आपल्याला एक पोलादाची. आणि मग आपण काय करणार आहे की ह्या चुंबकाचा एक ध्रुव त्या पट्टीवरती आपण घासणार आहोत 15 ते 20 वेळा. आणि मग त्या पट्टीवरती काय तयार झालेलं दिसतं आपल्याला, चुंबकत्व तयार झालेलं दिसतं काही वेळापुरतं. मग हा जो काही प्रकार आहे किंवा ही जी काही कृती आहे, तर ही कोणती पद्धत आहे, तर एक स्पर्शी पद्धत आहे, हे त्याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न चौथा बघा, चुंबकत्वाचा वापर केलेल्या चार उपकरणांची नावे लिहा, ज्यामध्ये चुंबकत्व आहे. मग असे बरेच प्रकारचे उपकरणं आहेत, जसं की फॅन आहे, मिक्सर आहे, टी व्ही आहे, स्पीकरमध्ये किंवा मोबाईल असेल, मॅग्लेवसारखी ट्रेन असेल, या सगळ्या उपकरणांमध्ये चुंबकत्वाचा वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, पुढील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातून योग्य नावं लिहायची. जसं या ठिकाणी चुंबक दिलेलं आहे, त्यानंतर चुंबकीय बल रेषा दिलेली आहे, चुंबकीय बल रेषांची तीव्रता दिलेली आहे, त्याचबरोबर त्या बलरेषा उत्तरेकडून दक्षिणेकडे मार्गक्रमण करताना दाखवलेले आहे. मग आता आपल्याला योग्य नावं द्यायची आहे. मग या ठिकाणी बघा की हा जो काही बाण दाखवलेला आहे, म्हणजे पहिल्या रकान्यामध्ये या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी आहे, हे आपल्याला पहिल्या रकान्यात भरायचं आहे. कारण की ज्या ठिकाणी बलरेषा जास्त असतात त्याच ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते. मग या ठिकाणी बलरेषा कमी आहेत म्हणून योग्य उत्तर काय असेल तुमचं, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी. दोन नंबरच्या रकान्यामध्ये तुम्हाला चुंबकीय क्षेत्राची तीव्रता अधिक म्हणायचं आहे. त्यानंतर चुंबकीय बलरेषा या तुम्हाला तिसऱ्या क्रमांकामध्ये नोंदवायच्या आहेत, तिसऱ्या चौकोनामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही योग्य नावं देऊ शकता. प्रश्न क्रमांक 6 बघा, एखादा चुंबक घेऊन त्याला एक टाचणी चिटकावा, त्या टाचणीखाली आणखीन एक टाचणी चिटकावा, अशा प्रकारे जास्तीत जास्त किती टाचण्या चिटकवता येतात ते पहा. त्यानंतर ते चुंबक पुठ्ठ्यावर ठेवून खालच्या बाजूवर वरीलप्रमाणे किती टाचण्या चिटकतात ते पहा. पुठ्ठ्याची संख्या वाढून वरील कृती पुन्हा करून पाहायची. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की एक चुंबक घ्यायचा आधी, त्याला तुम्हाला एकाखाली एक टाचण्या चिटकवत न्यायचे आहे. हीच कृती तुम्हाला पुठ्ठा लावून करायची. मग पहिल्या कृतीमध्ये तुम्हाला जास्त टाचण्या चिटकताना दिसणारे, मात्र दुसऱ्या कृतीमध्ये थोड्या कमी टाचण्या चिटकतील. कारण की त्यामध्ये पुठ्ठा आल्यामुळे जे काही चुंबकाची तीव्रता आहे ती काय झालेली असणार आहे, कमी होत जाणार आहे. मग जेवढे पुठ्ठे तुम्ही वाढवणार तेवढ्या प्रमाणामध्ये चुंबकाची तीव्रता कमी होणार आहे, हे आपल्याला थोडक्यात लक्षात येते. तर अशा पद्धतीने आपण कृतीपत्रिका क्रमांक 23 ही थोडक्यात या ठिकाणी सोडवलेली आहे. मग अशाच प्रकारचे सोडवलेले सराव संचय किंवा कृतीपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओला तसेच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.